आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अर्जुन अर्जुन उठ बाळा. याने काहीच होत नाही आई. अर्जुन ठीक होत नाहीये. काहीतरी करा ना आई. आता काय करायचंय मला काहीच कळत नाहीये. या वनौषधींनी काम केलं पाहिजे बाळा, पण अर्जुन शुद्धीवर काय येत नाहीये ते मला नाही समजत आहे. अर्जुनला लवकर हॉस्पिटल मध्ये न्यायला हवं. लवकर घेऊन जाऊया चला. हो बाळा. अर्जुन अर्जुन मरण पावलाय बाळा. काकीला कसं तरी मॅनेज केलंय. आता पुढे आपण काय करणार होत? नागमणी आपण कसा मिळवणार होत मॉम? एकच मार्ग आहे आता बाळा, आपल्याला त्या तांत्रिकाची मदत घ्यावी लागेल. चल. तांत्रिकाकडे? तो काय करणार आहे मॉम? अरे तुझ्याकडे कोणता मार्ग आहे का? मला तर काहीच समजत नाहीये. पण जर आपण त्या तांत्रिकाकडे गेलो ना तर काहीतरी करेल तो. वेळ खूप वाया चाललाय. घरातल्यांना संशय येण्याआधी आपण लगेच जाऊन आलं पाहिजे. चल चल ना. अरे चल. अर्जुन 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 परमेश्वरा, हे असं का केलं तुम्ही? ही कहाणी अशा रीतीने संपायला नको. या नेत्रापासून अर्जुनला दूर नका करू महादेवा. खूप काळ वाट बघितल्यानंतर अर्जुनला जुन्या गोष्टी आठवल्या आहेत देवा. नेत्राला मदत करतोय तो. आता जर ते त्या असुराला संपवू पाहत आहेत तर तुम्ही अर्जुनला तिच्या पासून हिरावून नेताय. असं होता कामा नये महादेवा. अर्जुन इतक्या वर्षांची तपस्या नष्ट होता कामा नये. अर्जुनला मारून टाकलंय हे मला कळलं म्हणून तुम्ही लोक मला इथे बांधून ठेवून द्या. मी नाही सोडणार तुम्हाला पुष्पाताई. आपण पार्टी मस्त एन्जॉय केली ना. वी हॅड अ रॉक टाइम. अर्जुन सुद्धा पार्टीत सहभागी झाला म्हणून पार्टीत आणखी मज्जा आली. अर्जुनला बाहेरच्या पार्ट्या आवडत नाही पण घरातली पार्टी चांगली एन्जॉय करतो. हो बरोबर आहे. अगं पण ही नेत्रा काय करते पार्टीत? दिसलीच नाही अजिबात. ती नागिन कधी हल्ला करेल कधी दंश करेल या भीतीतच सगळा वेळ गेला. अशात काय पार्टी करणार कप्पा? बरोबर आहे पण नेत्रा काय करते? ती पार्टी मध्ये दिसलीच नाही ना. मध्येच कुठेतरी निघून गेली होती. असंही तिला रात्री भटकायची सवय आहे ना. नेत्रा काय करते का आपल्या घरात आली आहे काहीच कळत नाही. मुळात ती करणला कशाला मारायला बघतीये? करण चांगला मुलगा नाहीये ग. एखाद्या मुलीबरोबर वाईट वागला तर ती मुलगी सूड उगवेल.
नागिन कसं सोडू घेऊ शकते असं वाटते. काहीतरी मोठी कहाणी आहे. कुणाला तरी विचारूया, नेत्रालाच विचारूया का? अगं पण आजीने तर नेत्राला सामान्य मुलगी बनवण्यासाठी पूजा केली होती ना, ती सुद्धा पूर्ण नाही झाली आहे. नाहीच होणार, ती नेत्रा असं होऊच देणार नाही. ती नागिन ना काहीतरी करण्यासाठी स्वतःच रूप बदलून आपल्या घरी आली आहे. मग ते साध्य केल्याशिवाय शक्तींचा त्याग करून ती सामान्य मुलगी का बनेल? प्रत्येक दिवशी काहीतरी संकट येत आहे घरात. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आता केवळ तुम्हीच आमची मदत करू शकता. इतक्या रात्री तुम्ही इथे आलात, असं एवढं मोठं काय संकट आलंय? आपण जो विचार केलेला त्यानुसार काहीच होत नाहीये. त्रिपुरा पौर्णिमा जवळ येते, याच दरम्यान नागमणी प्राप्त करून घ्यायला हवा. पण मी चुकून त्या अर्जुनला मारून टाकलं. तू अर्जुनला मारून टाकलंस? ही तर खूप मोठी समस्या उद्भवली आहे. फक्त त्या अर्जुनच्या माध्यमातूनच तो नागमणी प्राप्त करू शकत होतो. काहीतरी कराव बाबा, तुम्हालाच मार्ग दाखवावा लागणार आहे आता. अर्जुन मुलांनो, कृष्णवेणीला पाहिले का बाळांनो? आम्ही नाही पाहिला आजी. असेल इकडेच कुठेतरी. नाही ग बाळांनो, मी सगळीकडे शोधून पाहिलं, कुठेच दिसली नाही ती. कुठे गेली असेल ती? असं कोणाला न सांगता ती कधी जात नाही, आणि एवढ्या रात्री तर नाहीच नाही जात. कुणास ठाऊक, पण या घरात सगळ्याच विचित्र गोष्टी होत आहेत. नेत्रा कुठे गेली ते माहित नाही, आता आई दिसत नाहीये. मंदिरात गेली होती, तिथूनही आली परत. मध्येच अर्जुनला काय झालं ते माहित नाही. आता काकी कुठे दिसत नाही. काय चाललंय काही कळत नाही. मला तर भीती वाटतेय. भीती कसली बाळा, असेल इथेच कुठेतरी. चला बघूया आपण. कोणी आहे का बाहेर? मला वाचवा प्लीज, मला सांगावं लागणार आहे की मी इथे आहे. नेत्रा, असं नको करू.
भाजेल ग बाळा, नको करूस असं। अर्चन पासून दूर होण्याच्या वेदने पुढे ही वेदना खूपच कमी आहे महादेवा। मी अर्जुनचा मृत्यू स्वीकारणार नाहीये महादेवा। आज तुम्हाला काहीतरी चमत्कार करावाच लागेल। माझ्या अर्जुनला तुम्हाला परत आणावंच लागेल। तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवावाच लागणार आहे देवा। माझा अर्जुन जिवंत व्हायला हवा। जर असुर मरतो आणि तो पुन्हा जिवंत होऊ शकतो तर मग माझा अर्जुन का नाही जिवंत होऊ शकत। जर वाईट शक्ती नष्ट होऊन त्या या पृथ्वीवर पुन्हा येऊ शकतात तर मग माझ्या निष्पाप अर्जुनला देवा तू पृथ्वीवर का जगू नाही दिलस। माझ्या अर्जुनने कधीच कोणासोबत अन्याय नाही केला देवा। प्रत्येकाने आनंदात राहावं हीच त्याची इच्छा। चांगल्या माणसांना या पृथ्वीवर काहीच स्थान नाहीये का? लोक कल्याणासाठी लढणाऱ्यांचं रक्षण नाही करू शकत। आज तुम्ही काहीतरी चमत्कार केलाच पाहिजे महादेवा, नाहीतर ही 7 वर्षांची कहाणी इथेच संपून जाईल। मागच्या 6 जन्मांपासून माझा संघर्ष, माझं लक्ष, जे काही मी करत आली आहे ना, आता ते सगळं काही नष्ट होऊन जाईल देवा। या सृष्टीचा सर्वनाश होईल। माझ्या अर्जुनला जिवंत करा। नेत्रा, बजरंगी बाबा आले। सगळं काही झाल्यावर त्यांनी अर्जुनला मारून टाकलं। सत्य सगळ्यांना सांगेन म्हणून मला इथे बंद करून ठेवलं। काहीतरी करावं लागेल, इथून बाहेर पडायला हवं। सगळ्यांसमोर त्यांचं खरं रूप आणायलाच हवं, आणायलाच हवं।
माझ्या अर्जुनला जिवंत करा. अर्जुन शिवाय मी माझं लक्ष पूर्ण नाही करू शकणार. अंतिम विजय त्या असुराचाच होईल. मग अर्जुनला जिवंत करा बाबा. तुला काहीच बोलायची गरज नाहीये. मला अगदी सगळं माहिती आहे नेत्रा. अर्जुनला मी काही होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस नेत्रा. अर्जुन परत बरा होईल. अर्जुनचा प्राण म्हणजेच आत्मा अजूनही या जगात फिरतोय. एक पूजा करावी लागेल तरच अर्जुनचा आत्मा पुन्हा त्याच्या शरीरात प्रवेश करू शकेल. बाबा काही ना काहीतरी करा पण अर्जुनचा जीव वाचवा बाबा. मला तर वाटलंच होतं तू काही साधारण व्यक्ती नाहीयेस. ते अगदी कर्कचून बांधायला हवं होतं तुला. मला माहित होत तू स्वतःला सोडवशील. ते तू कसं सोडवलंस ग? शी, हे असं काम करताना तुला लाज नाही वाटत? लाज कशाला? लाज लाज कशाला म्हणतेस? त्या पुष्पाताईला, एका स्वार्थी अपराधी बाईला मदत करतेस? तिचा मुलगा एक असुर आहे, तो या जगाला नष्ट करू पाहतोय आणि तू त्याला साथ देतेस? लाज नाही वाटत तुला? मला लाज कशाला वाटेल कृष्णवेणी? अगं यालाच तर खरंच जगणं म्हणतात. त्यांच्या विरोधात जाऊन मरण्यापेक्षा त्यांच्या छत्रछायेत राहून त्यांचं म्हणणं ऐकून जिवंत राहणं चांगलंच आहे ना? शी, तुला बघून किळस येते मला. स्वतःचा जीव जाईल या भीतीने तू त्या खुन्याबरोबर हात मिळवणी करतेस. तू इतकी स्वार्थी असशील असं मला नव्हतं वाटलं कधी. तू मला चुकीचं समजतेस कृष्णवेणी. स्वतःला वाचवण्यासाठी नाही, उलट मला तर आपल्या सगळ्यांचं रक्षण करायचंय. त्यांच्या बरोबर राहून ते तुला काही करण्यापासून मला त्यांना थांबवायचंय. पण तुला हे समजतच नाहीये ना? तू काय थांबवतेस ग? काय थांबवतेस? हा बिचारे त्या अर्जुनला गरज नसताना मारून टाकलं. त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड करायला जात होते तर तू मला इथे बांधून कैद केलंस. तू काही वेगळी नाहीयेस त्यांच्यापेक्षा. तू त्यांच्यापेक्षाही मोठ्या असुरी वृत्तीची आहेस. तुझ्या डोक्यात मारून तुला रूम मध्ये बंद केलं होतं ना, म्हणून तू अजूनही जिवंत आहेस. नाहीतर त्या करणने एका नजरेत जाळून तुला राग केला असता, समजलं? हे बघ कृष्णवेणी, मी काय सांगतेय ते ऐक. तू सुद्धा माझ्यासारखं पुष्पावहिनींशी हात मिळवणी कर. आपण त्यांच्या छत्रछायेत आनंदात राहू शकू. आता ती फक्त घराची मालकीण नाहीये, ती या जगावर राज्य करायला जाणार आहे. हे संपूर्ण जग जरी नष्ट झालं ना, तरी आपण त्यांच्या बरोबर सदैव आरामात आणि आनंदात राहू शकू. मी काय सांगते ते ऐक ग. काय ऐकू मी? तू जे करतेस ना ते एक दळभद्री काम आहे. तू मला सुद्धा तुझ्यासारखं बनवू पाहतेस. अगं माझा जीव गेला तरी चालेल, पण मी वाईट लोकांना साथ देणारच नाही अजिबात. बाजूला हो, आजच्या दिवशीच घरातल्या सगळ्यांना त्या आई आणि मुलाच्या खऱ्या रूपाबद्दल सांगणार आहे. कृष्णवेणी, हे तू काय करतेस? इतकं सांगते तरी कळत नाही का? तू जर का गेलीस तर मरशील. मी मेले तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबात अशा असुरांसाठी जागाच नाही. अजिबात तुझ्या कुटुंबाबरोबर अन्याय होत असेल तर तू अशीच बघत बसू शकतेस?
मी मात्र अजिबात असं राहू शकत नाही. तर मग कुटुंब चुरणार नाही. जोवर त्यांच्या बद्दलच सत्य माहीत पडत नाही तोवर समोरचा जिवंत राहतो. त्यांना जर माहीत पडलं ना तर पुढच्या क्षणी ते त्यांना नाही सोडणार. त्यांना मारू टाकतील. तुझ्यासाठी नाही, तुझ्या मुलांचा विचार कर, नवऱ्याचा विचार कर ना तू. परमेश्वरावर विश्वास ठेव नेत्रा, सगळं काही चांगलंच होईल. चांगल्या गोष्टीत अडथळे येऊच शकतात पण त्यांचा अंत होत नाही.